एकीकडे दिल्ली आणि मुंबईमध्ये ही तयारी सुरू आहे तर दुसरीकडे नाशिकमधल्या मिशनरी शाळा मोदींचं शिक्षक दिनाचं भाषण दाखवायला टाळाटाळ करत आहेत. सर्व सोयीसुविधा असतानाही या शाळा टाळाटाळ करण्याची ही खेळी खेळत आहेत. सरकारी शाळांमध्ये भाषण दाखवण्याची तयारी सुरू असतानाच मिशनरी शाळांनी मात्र अजूनही मोदींच्या भाषणाबाबत मुलांना काहीच कळवलेलं नाही. एकीकडे मुंबई दिल्ली आणि देशातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांचं भाषण विद्यार्थ्यांना ऐकवण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे तर दुसरीकडे राज्यातल्या नाशिकमधल्या मिशनरी शाळांमध्ये मात्र मोदींचं भाषण ऐकवण्याबाबत उदासीनता दिसतेय. विद्यार्थ्यांना या संदर्भात शाळा प्रशासनाकडून कुठलीही माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाहीये. दुपारी 3 वाजता माणेकशॉ सभागृहातून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देणार आहेत. आपल्यासोबत नाशिकहून आमचे प्रतिनिधी योगेश खरे आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात. योगेश, नेमकी कारणं कळू शकलेली आहेत का अशा पद्धतीनं मिशनरी शाळांकडून टाळाटाळ केली जाते आणि या शाळांमधल्या विद्यार्थी किंवा पालकांशी आपला संवाद झालाय का, त्यांचं काय म्हणणं आहे? खरं तर मुलांनी आणि पालकांनीच तक्रार करून आपल्याला हे सांगितलेलं आहे. आपण जर बघितलं तर अनेक मिशनरी शाळांमध्ये ही समस्या आहे. या शाळांनी आज दुपारी जे भाषण लाईव्ह मुलांना ऐकवायला हवं होतं शाळेमध्ये, ते ऐकवलेलं नाही. त्याच्यासाठीच ते ऐकवण्याची तयारी केलेली नाही आणि त्यासाठीची जे काही मुलांना सूचना दिल्या पाहिजे त्याही दिल्या नाही. पालकांनीही याबाबत खंत व्यक्त केली आहे. ज्यावेळेस आम्ही या शाळेमध्ये गेलो, शाळांमध्ये अनेक लोकांना विचारलं, त्यावेळेस तिथल्या शिक्षकांनीही सांगितलं की इथं तशी काही तयारी करण्यात आलेली नाही आणि शाळा ही सकाळी सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच या ठिकाणी व्यवस्था ही जाणून बुजून करण्यात आली की नाही, आली की काय, अशा शंका जी आहे ती पालक या ठिकाणी व्यक्त करतायत आणि त्यामुळे नाराजी जी आहे ती विद्यार्थ्यांमध्येही दिसून येते आणि पालकांमध्येही आहे. बरोबर आहे. काय नेमकं आता होत आहे यापुढे, याकडे लक्ष ठेवून राहा. योगेश, तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत. धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.